तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईला दोन दिवस उलटत नाही, तोच ईडीने शिवसेनेला आणखी एक झटका दिला आहे। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 11 कोटी 35 लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे। या ठाण्यातील 2 फ्लॅट आणि जमिनीचा समावेश असल्याची माहिती मिळते आहे। एनएससीएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय। काही महिन्यांपूर्वी ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाचीही चौकशी केली होती, मात्र मध्यंतरी हा तपास थंडावला होता। त्यानंतर सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला होता। तेव्हापासून सरनाईक यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती, मात्र आता ईडीने त्यांची मालमत्ता जप्त करत शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला आणखी धक्का दिला आहे। दरम्यान या प्रकरणात प्रताप सरनाईक यांना अटक होणार असा दावा किरीट सोमय यांनी केलाय, पाहूयात। एकंदर 2013 मुंबई उच्च न्यायालयात मी जनहित याचिका दाखल केली होती। 5,600 कोटी रुपये जिग्नेसचा नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड घोटाळा झाला होता। कारवाई सुरू झाली। प्रताप सरनाईक आणि त्यांचे पार्टनर आस्था बिल्डर यांनी 5,600 कोटीपैकी 216 कोटी रुपये ती चोरी ह्या दोघांनी केली होती आणि त्यातनं 35 कोटी रुपये प्रताप सरनाईकच्या खात्यात आले। त्यांनी टिटवाळ्याला त्याची 78 एकर जमीन घेतली, ती जमीन पण काही महिन्यापूर्वी ईडीने अटॅच केली, आता 2 फ्लॅट अटॅच केले आहेत आणि मला विश्वास आहे की पुढे प्रताप सरनाईकला पण अटॅच म्हणजे अटक होणार। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।